चंदन ही तुझी खोली आहे आणि तुला इथंच राहायचंय. बस ना, बस बस. आणि हा हा प्रॉब्लेम सॉल्व होईपर्यंत शक्यतो या रूमच्या बाहेर पडू नको आणि खिडक्या जरा बंदच ठेव. मी रे जा चंदनच्या चाय पाण्याचं बघा. अग दिदे जा म्हणलं ना. ताई दादा माझ्या शिल्पी बद्दल काही कळलं का? नाही ना रे, मी लई वेळेला फोन ट्राय केला पण फोन स्विच ऑफ येतोय नाहीतर आउट ऑफ कव्हरेज येतोय. तिचा फोन काढून घेतला असणार. लई उलट्या काळजाची माणसं आहेत होती. मी माझ्या शिल्पीचं काय केलं असेल ह्यो विचार करूनच माझ्या काळजाचा ठोका चुकतो. चंदन एक मिनिट, तू सोशल मीडियावर त्या शिल्पीचा फोटो दाखवला तीच आहे का? वय अरे शिल्पीचा तर लग्न सोहळा आहे. काय माझ्या शिल्पीचं लग्न? शिल्पी कीर्तिकर. कीर्तिकरांची मुलगी आहे. कीर्तिकर तू तर लई मोठा माणूस आहे. मी येऊ देणार नाही. मी आत्ता चत्ता निमगावला जातो. आणि काय कुठं चिलटा माणूस चिरटतील तुला. अहो पण दादा शिल्पी. अरे तू नको ना टेन्शन घेऊ. हाच ना आम्ही आम्ही काहीतरी मार्ग नक्की काढू. नाही हो, काहीच मार्ग नाही आहे आता. मला जाऊ द्या, काय व्हायचं ते होऊ दे. बाबा कदाचित त्यांना हेच पाहिजे असन. म्हणजे पेपरात जाहिरात द्यायचं काय कारण आहे? बर ज्याच्या बरोबर लग्न आहे त्याचं नाव नाही लिहिलेलं यात. बघा म्हणजे हा समजा सापळाय. तू हे समज बघावं आणि बिळातन बाहेर यावं यासाठीचा. पण असच असेल कशावरन? अरे असं नसेल कशावरन. खरं काय ना ते आपण शोधायलाच पाहिजे. ते जर खरंच शिल्पीचं लग्न लावून द्यायला चालले असले तर ती माणसं असं करू शकता तो. हे चंदन नको ना लोड घेऊ तू. हे बघ मी तुला प्रॉमिस करते, मी जाऊन शिल्पीला भेटेन. काय वय दानी? कीर्तिकरांच्या घरी वय. अव का तू बस जरा बस फोन दे. धनी आओ पण ऐकर माझं. आओ पण तुम्ही तुमच्या पायाला ला. हळू चला पहिले. तुम्ही हळू तरी चाला. अवकाश आहे. हे बघा ऐका, या चंदनवर विश्वास ठेवून तुम्ही त्याला मदत करायला जाताय इथपर्यंत ठीक आहे. पण त्या पोरीचं पण खरं प्रेम आहे का नाही हे माहिती नाहीये आपल्याला. त्या चंदनवर विश्वास ठेवून चालले तुम्ही त्याला मदत करायला. अहो हे वन साइडेड लव्ह पण असू शकतंय. हो असू शकत. मग ते चेक करायला चालली ना मी. कस आहे ना प्रेम हे दोन्ही साईडने असायला पाहिजे. चंदनची लव्ह लाईन सिंगल असेल असं मला तरी नाही वाटत. आणि मी तुम्ही हे जग फक्त एकाच गोष्टीवर टिकून आहे ते म्हणजे प्रेम. आणि प्रत्येकाला त्याच प्रेम मिळायलाच पाहिजे. सरपंच भाई एक गोष्ट लक्षात घ्या, या मॅटर मध्ये मोठी मोठी नावं असू शकतात आणि यात तुमच्या जीवाला धोका असू शकतो. धनी ये पिंकी प्यार के लिए कुछ भी करे. आओ मी नाही घाबरत. आओ घाबरत तर आम्ही भी नाही कोणाला. पण आम्हाला तुमचा जीव महत्वाचा आहे आणि या मॅटर मध्ये तुम्हाला जर काही झालं ना तर आम्ही
किती काळजी करता माझी. रानी सांगा ना, हम आपके है कौन? ओ फिल्मी चक्कर. आणि आम्ही का काळजी करतोय म्हणजे? हे बघा, या आई साहेबांचा फोन. आता 1707 प्रश्न विचारणार, उत्तर द्यायला. हो धनील, हो काहीतरी अर्जंट असेल ना, इम्पॉर्टंट असेल उचला तरी फोन. हा आई साहेब. झाली का भेट आजारी माणसाची? हा झाली, बरे दिली ना तू तिला फळाची टोपली. हा मग निघा आता, लागलंय ना तुझ्या पायाला. थंडीच्या दिवसात ना जिथं लागलंय ना ती जागा जरा जास्त दुखते. माई साहेबांनी एक लेप सांगितलेला आहे, तो लावायचा तुझ्या पायाला. आई साहेबा, एवढी काळजी करायला आम्ही? आता तुला परक्यांची एवढी काळजी वाटते, मला माझ्या सख्ख्या मुलाची काळजी नाही का वाटणार? आणि तुला किती पण वाटत असलं ना तरी त्या खाटवाडीच्या पोरीला तुझी काळजी नाहीये. तस काही नाहीये आई साहेब, तुम्ही उगाच काय उगाच काय. बर मग मला सांग, तुला एवढं लागलंय असं कळल्यानंतर ती धावत नसती का आली? तस काही नाहीये आई. मग कसं आहे? ती तिच्या आजारी बहिणीची काळजी घ्यायला राहिली ना तिथं. आली काही तर तुझी काळजी घ्यायला? नाही ना. मग अहो त्याची गरजच नाही आई साहेब, उगत थोडा मुरगळलाय पाय, उगत तुम्ही त्याचं भांडवल बनू नका. म्हणजे मी करते ते भांडवल करते वय. ती घाटवाडीची पोरगी तुझ ऐकत नाही हे मान्य कर ना. तर काही नाहीये ओ. असच आहे, ती घाटवाडीची पोरगी तुझ ऐकत नाही हेच खरंय. आई साहेब, कुठला विषय कुठं ताणताय तुम्ही? ठीक आहे जाऊ दे, आम्ही येतो घरी. काय काय म्हणत होत्या सासूबाई? हे काय म्हणतायत ते महत्वाचं नाहीये, आम्ही जे सांगतोय ते महत्वाचं आहे. तुम्ही एकट्या निमगावला जायचं नाही, विषय संपला. बघा उगा नसता गुतडा वाढवू नका. हे बघा धनी, मी चंदनला प्रॉमिस केलंय की मी त्याला मदत करणार. धनी पिंकीने एकदा प्रॉमिस केलं की ती माग हटत नाही. म्हणजे आम्ही तुम्हाला जे सांगतोय ते ऐकणारच नाही का तुम्ही? धनी तुम्हाला समजत कसं नाहीये? अहो तुम्ही जर का तिथं गेला तर तुमच्या जीवाला धोका आहे, जाऊ नका. हे बघा धनी, मी नाही जायचं म्हणलं ना, नाही जायचं म्हणलं ना. एकदा सांगितलेलं कळत नाही का? जायचं नाही, जायचं नाही. माझे पप्पा मी कधी वरडून बोलले नाही. तुम्हाला जर का असं वरडून बोलायचं असेल ना तर पप्पा बोलू माझे. हे बघा, तुमच्या भल्याचं सांगतोय, तुम्हाला कळत नसेल ना तर आम्हाला बी नाही बोलायचं. मला बी नाही बोलायचं. मग जा जातेच आहे. असं वरडून कोणी बोलत का बायकोशी? माझे पप्पा पण बोलले नाही तस. माझी काळजी असेल म्हणून बोलले असतील का? तू केवढं जोरानं बोलले माझ्याशी?